राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची जागा वाटपाची चर्चा फिसकटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीनं मवियाच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली. वंचित आघाडीनं पुण्यात वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली तर बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलंय. बारामतीमध्ये आपण उमेदवार देत नसल्याचं स्पष्ट करत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला. वंचितनं आधी या दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोरसीकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागुल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितच्या तिसऱ्या यादीतली नावं आपण पाहतोय. पुण्यामध्ये वसंत मोरेंना उमेदवारी दिली तर बारामती सुप्रिया सुळेंना त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. मुरलीधर मोहोळ भाजपकडून रिंगणात आहेत तर रवींद्र धुंगेकर काँग्रेसकडून, तर वसंत मोरे वंचितचे उमेदवार आहेत. वंचित आघाडीनं पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली. पुण्यामध्ये वसंत मोरेंच्या समर्थकांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. 25 वर्षे ज्या पक्षात होतो तिथे मला न्याय मिळाला नाही, मात्र प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या संधीचं सोनं करेन, अशी प्रतिक्रिया यानंतर वसंत मोरेंनी दिली. तात्यांचा वैयक्तिक निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे. आणि मी उलट माझं भाग्य समजतो की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी आज उमेदवारी मला मागाशी फोन आला होता. मी काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला 8:30 फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसतं आहे म्हणून. मला वाटतं की जी मला संधी दिली आहे, मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं. आणि आतासुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल, 100% वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल की 100%, कारण 25 वर्ष मी ज्या पक्षामध्ये एकनिष्ठ राहिलो आज मला तिथं न्याय नाही मिळाला, परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला न्याय दिला आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद करतो. आणि माझा जो पुण्यामध्ये पॅटर्न असेल तो कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा पुणे शहरामध्ये असेल. माझा स्वतःचा वैयक्तिक असा कुठलाच पॅटर्न नसेल, परंतु माझा पुण्याचा विकासाचा पॅटर्न असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.